नमस्कार, मराठी मुलगी दीपाली या चॅनल मध्ये मी दीपाली आपणा सर्वांचं स्वागत करते. सर्वप्रथम आपणा सर्वांना नवरात्र महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तर सध्या नवरात्र महोत्सव सुरू आहे आणि त्या निमित्ताने आपण नांदेड वडेपुरी येथील माता रत्नेश्वरीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. तर रत्नेश्वरी मातेच्या मंदिराबद्दल आपण आजच्या व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. माता रत्नेश्वरी देवी हे वडेपुरी येथील नांदेड जिल्ह्यातील महत्त्वाचे असे आराध्य दैवत आहे. जवळजवळ 700 वर्षांपासून माता रत्नेश्वरी मातेचे येथे वास्तव आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरामध्ये नवरात्रीमध्ये भाविकांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. येथील भाविकांची अशी श्रद्धा आहे की नवरात्र देवीच्या दर्शनाशिवाय पूर्ण होतच नाही. नवरात्रीमध्ये पायदिंडी हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असते. नवरात्रीमध्ये अनेक भाविक हे नांदेडहून आणि आजूबाजूच्या गावावरून पदयात्रा घेऊन येत असतात. तर आता आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत. आता आपण देवी मातेचे दर्शन घेणार आहोत. नऊ दिवस नवरात्र मध्ये पाण्याचा दिवस असतो नवरात्र. आणि या मंदिराबद्दल आख्यायिका काय आहे? आख्या म्हणजे पहिलं माय काळेश्वरच्या पूजाला जात होती रत्नेश्वरी. हा, बरेच दिवस झाले जाऊन जाऊन. पुन्हा मग सांगितलं की कुठं जाते काय नाही, ते घरच्याला बघायला लावले सासरा आणि नवरा हळूहळू मागे मागे उलाले. मग उलाल्यानं ते मला धरणी माय पाय असा पाय वाढला मागं परतून बघितले म्हणून आणि धरणी माय मला जागा दे म्हणून. पुन्हा धरणी अशी सगळी गेलेली आहे, फक्त भुतुरा धरल्यानं चेहऱ्याची मायची पूजे. आणि नऊ दिवस नवरात्रमध्ये पाण्याचा दिवा जळतो त्या कुंडाच्या खाल्ल्या. नवरात्रमध्ये नऊ दिवस जत्रा राहते. आणखीन होम वगैरे काय काय सगळं होत. होम पण होम होतं, कीर्तन होतं, भजन होतं, हरिपाठ होतं, गोंधळ होते, सर्व सर्व होत. मंदिरामध्ये किती दुरून भाविक किती आता ते सांगता सोय नाही इतकी दुरून येतात. मुंबई पासून लोक येते, भरपूर लोक येते. आम्ही असं ऐकलेलं आहे की नवस जर एखाद्याने केला तर तो नवस पण पूर्ण होतो. होत ना पूर्ण नवसाला पावणारी फक्त मनाभावातून श्रद्धा पाहिजे. मला पाव म्हणल्यानं तसं पावणं आपलं मन स्वच्छ पाव घेऊन तिची श्रद्धा पावली तर तिनं कशी काय द्यायचं कसं करायचं ते तिलाच म्हणे. मंदिरासमोरील कुंडामध्ये माता रत्नेश्वरी मातेने त्रिशूळ मारून पाणी काढले म्हणून यास त्रिशूळ कुंड किंवा रत्नेश्वरी कुंड असेही म्हटले जाते. या कुंडातील पाण्याचा रंग जो आहे तो हिरवा असा आहे. तसेच कुंडातील पाण्याने आंघोळ केल्यामुळे त्वचेचे अनेक रोग नष्ट झाल्याचे भाविक सांगतात. रत्नेश्वरी मातेचे जे मंदिर आहे ते उंच टेकडीवरती आहे आणि येथे आजूबाजूचा जो परिसर आहे तो अतिशय नयनरम्य आहे. मंदिरापासून थोड्याच अंतरावर महादेव मंदिर पण आहे आणि हे पण खूप प्राचीन मंदिर आहे. आता आपण महादेव मंदिराकडे जात आहोत. महादेव मंदिर हे देवीचे रत्ना या मुलीच्या रूपात वसवलेले आहे. असे मानले जाते की येथे मंदिराच्या बाजूला असलेल्या सरोवरात दर 12 वर्षाला काशीची पाणी येते आणि तेथील लोकांनी अनुभवले पण आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रत्नेश्वरी मातेच्या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेतली. तसेच येथील परिसर कसा आहे ते पण आपण पाहिलेले आहे. तर आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.